मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर. मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा, तसंच मी सोलापूरचा आणि सोलापूर माझा, मी शब्बीर फुलमांबळी. हा खास व्हिडिओ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासाठी आहे. आपण आपली एसी गाडी सोडून जरा मार्केटमध्ये फिरा, बघा. आज कॉलेज सुरू झालेले आहे आणि शाळा पण सुरू झालेली आहे. वही पुस्तकांचे रेट बघा, पेनचे रेट बघा, पेन्सिलचे रेट बघा आणि मार्केटमध्ये जावा. टमॅटो जो आहे ते आज 70 रुपये किलो आहे आणि कोथिंबीर 40 ते 50 रुपये किलो आहे. हे सोडून, हे मुद्दे सोडून तुम्ही औरंगजेब औरंगजेब म्हणत आहे. औरंगजेब आमचा नाही आणि औरंगजेबशी आमचा काही संबंध नाही. जेव्हापासून हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आम्ही भारतीय आहे, भारताचे नागरिक आहे. आणि सर, तुम्ही स्मार्ट सिटी म्हणतात, स्मार्ट सिटीच्या नावाखाली किती भ्रष्टाचार चालू आहे हे बघा. रोडच्या 1.5 ते 2 इंच वर ड्रेनेज आहे, लोकांचा मृत्यू होत आहे. तुम्ही हे सोडून औरंगजेब म्हणता, औरंगजेब आमचा नाही. औरंगजेबला जाऊन आता 316 वर्ष झाले, त्याला बाहेर काढू नका. आणि या महाराष्ट्राचा विकास बघा, या देशाचा विकास बघा. आम्ही सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दलित आम्ही आपसमध्ये प्रेमात आहो. आमचा मी सोलापूरचा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी 5 स्टार हॉटेलची गोष्ट सांगत नाही. जे लहान लहान चहाचे कॅन्टीन आहे, हॉटेल्स आहे, त्यात बघा एक जग असतं पाणीचा आणि त्याच पाणीमध्ये आम्ही चूड भरून चूड करतो आणि त्याच जगातून आम्ही पाणी पितो. हिंदू, मुस्लिम, शीख सगळे येतात आणि एवढा आमचा प्रेम आहे. तुम्ही या पाण्याच्या जगामध्ये विष घोलू नका. आमचा प्रेम या देशावर आहे, आम्ही या देशासाठी आपले प्राणही देणार आहे. आम्ही मुसलमान फक्त या भारत देशाचे आहे आणि डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आम्ही मानणारे लोक आहे. तर सर, जे दंगली होतात, या दंगलीमध्ये शिक्षण घेणारे लोक पोलिसाच्या जाळ्यात येतात. जे दंगल करणारे आहेत ते लोक पडून जातात आणि जे शिक्षण घेतात त्यांचं एक स्वप्न असतं की आम्ही बाहेर परदेशात जाऊन या आपल्या देशासाठी काहीतरी करावं. त्यांचा पासपोर्टच होत नाही, ते कसं बाहेर जाणार. जे दंगली करणारे लोक आहेत ते पडून जातात. सर प्लीज, आपल्याला हात जोडून माझी नम्रतेची विनंती आहे, हे औरंगजेबचा मुद्दा सोडा आणि डेव्हलप बघा, या देशाचा विकास बघा. मी एवढंच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.